नमस्कार, मी शर्यू शर्यू किचन मध्ये परत एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे। आज आपण रॉ फूड मध्ये वेगळी एक रेसिपी पाहणार आहोत। ती आहे ज्वारीच्या लाह्यापासून बनवलेलं सलाड। अतिशय उत्कृष्ट असं लागणारं सलाड आहे, त्याचबरोबर हे रॉ आहे त्यामुळे हेल्दी आहे। ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन B6 आहे। मिनरल्स आहेत ते पोटॅशियम आहे, मॅग्नेशियम आहे, मॅग्नीज आहे, कार्बोहायड्रेट्स आहेत, भरपूर प्रमाणामध्ये फायबर आहे, प्रोटीन आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला मिनरल्सही इथे मिळणार आहेत। आता ही रेसिपी आपल्या शरीरासाठी कशी उपयुक्त आहे, तर ह्याच्यामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असल्यामुळं आपलं ब्लड प्रेशर आहे ते नियंत्रित ठेवतं। त्यानंतर नियासिन नावाचा एक घटक आहे, त्याच्यामुळं रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करण्याचं काम ही रेसिपी करते। भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळं ज्यांना कोणाला वेट लॉस करायचं आहे त्यांच्यासाठी निश्चितच ही फायदेशीर ठरणार आहे। किडनी स्टोन ज्यांचा असेल त्यांनी ही रेसिपी जर त्यांच्या डाएटमध्ये घेतली तर नक्कीच त्या त्रासापासून त्यांना दूर राहता येणार आहे। तुमची जेव्हा ॲनिमिक कंडिशन असेल तेव्हाही तुम्ही ही डाएटमध्ये तुमच्या घेतलात तर नक्कीच तुमची ॲनिमिक कंडिशन निघून जाणार आहे। त्यानंतर तुम्हाला ह्याच्यामध्ये भरपूरपणे कार्बोहायड्रेट्स असल्यामुळं जेव्हा केव्हा तुम्हाला एनर्जी लो वाटेल तेव्हा तुम्ही ही रेसिपी जर घेतलीत तर नक्कीच तुमची पटदिशी एनर्जी वाढणार आहे, ऊर्जा वाढणार आहे। अशी ही अगदी वेगळी रेसिपी आणि उत्कृष्ट लागणारी हेल्दी आज आपण पाहणार आहोत। चला तर पाहूया ज्वारीपासून बनवलेलं सलाड। इथं मी एक गाजर बारीक किसून घेतलेलं आहे, त्यानंतर एक काकडी मोठी बारीक चिरून घेतलेली आहे, त्यानंतर शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, जिरा पावडर, धनिया पावडर, मीठ, कढीपत्त्याचे 2 ते 3 पानं बारीक चिरून घ्यायचे आहेत, कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आहे आणि एक बाऊल ज्वारीच्या लाह्या। ह्या बाऊलमध्ये आपण रेसिपी करणार आहोत। ह्याच्यामध्ये सर्वप्रथम आपण जे किसलेलं गाजर आहे ते घ्यायचं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये आपण ही एक काकडी बारीक चिरून घेतली आहे ती घ्यायची आहे। ते थोडं आपण हलवून घेऊया। त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट, भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आपण 2 ते 3 चमचे घालणार आहोत। शेंगदाण्याचं कूट पूर्ण सर्व रेसिपीला लागला पाहिजे अशा पद्धतीने आपण हलवून घेऊया। त्यानंतर जिरा पावडर, जिरा पावडर आपल्याला 1/2 ते 1/4 टीस्पून घालायचं आहे। त्यानंतर धनिया पावडर, ते सुद्धा आपल्याला 1/2 ते 1/4 टीस्पून घालायचं आहे। त्यानंतर मीठ घ्यायचं आहे चवीनुसार। कढीपत्ता जो बारीक चिरून आपण घेतलेला आहे तो आपण सर्व घ्यायचा आहे। त्यानंतर कोथिंबीर आहे ती बारीक चिरून घेतली ती आपण घालतो इथं। आता हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून या। त्याच्यामध्ये मीठ, धणा, जिरा पावडर हे सर्व एकजीव झालं पाहिजे अशा पद्धतीने आपण हलवून घेऊया। ज्वारीच्या लाह्या आहेत त्या आपण शेवटी घालायच्या, सुरुवातीला घालायच्या नाही, कारण काकडी आणि गाजर ओलं असल्यामुळं त्या मऊ पडतात। ज्यावेळी तुम्ही ही रेसिपी खायला घेणार आहात त्यावेळी आयत्या वेळेला तुम्ही ह्या ज्वारीच्या लाह्या घालायच्या। एक बाऊल आपण ह्याच्यामध्ये ज्वारीच्या लाह्या घातलेल्या आहेत। थोडं हे मिश्रण पूर्ण हलवून घेऊया जेणेकरून सर्व जिन्नस आपले एकजीव होतील।
छान अशी आहे आपली रेसिपी तयार झाली. सर्विंग प्लेटमध्ये आपण सर्व करूया. छान अशी आपली ही डिश तयार आहे. कोथिंबीरने आपण थोडंसं गार्निशिंग करूया. सुंदर असं हेल्दी ज्वारीच्या लाह्यापासून बनवलेलं सलाड आपलं तयार आहे. अतिशय उत्कृष्ट अशी लागणारी रेसिपी आहे. नेहमी आपण वेगळे सलाड खातो, परंतु हे वेगळं सलाड आहे, त्यामुळं आणि रॉ आहे त्यामुळे हेल्दी आहे. तुम्ही तुमच्या डाएटमध्ये त्याचा नक्कीच यूज करा. आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड सर्कल्समध्ये रिलेटिव्समध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांची तब्येत तुम्ही छान ठेवणार आहात. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी नेहमी म्हणत असते, हसत राहा, खेळत राहा, निसर्गामध्ये जसं आहे तसं खात राहा. थँक्यू.